आज शासकीय उपक्रम दिनानिमित्त कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी दिलेल्या संदेश पत्रकाचं वाचन करण्यात आलं. सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आलेल्या एका विशेष पत्राची मोठी चर्चा आहे. ते पत्र पाठवले थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक शाळा सुंदर व्हावी यासाठी 45 दिवसाचं विशेष अभियान राबवलं जात आहे. याच अभियानाला यशस्वी करण्याचं आवाहन करणारं हे पत्र आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आलं आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत यात शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. हेच अभियान विद्यार्थ्यांनी कसं यशस्वी करावं याचं मार्गदर्शन आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठवलं आहे. असंच पत्र कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात आलंय. आज शासकीय उपक्रम दिनानिमित्त प्रायव्हेट हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्राचं वाचन करण्यात आलं. शिक्षक पालक विद्यार्थी माझी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे. अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला 1 लाख रुपये असून जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक 11 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 5 लाख रुपये तर तृतीय पारितोषिक 3 लाख रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 11 लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला 7 लाख रुपये आहे. राज्यस्तरावर 51 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक व द्वितीय आलेल्या शाळांना 21 लाख रुपये तर तृतीय 11 लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.